नमस्कार, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिल आणि माझ्या सोबत आहे सौरभ कोरटकर. अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून टॅक्स बाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. 3 लाखांपासून 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स आता लागणार आहे. 7 ते 10 लाखापर्यंत 10% टॅक्स आता भरावा लागणार आहे. सोने आणि चांदीचे दागिने स्वस्त होणार आहेत, तर इलेक्ट्रिक वाहन सुद्धा स्वस्त होणार आहे. मोबाईल फोन, चार्जर, तांब्याच्या वस्तू, लिथियम बॅटरी, सोलार सेट हे आता स्वस्त होणार आहेत. तर मोबाईल फोन आणि चार्जर वरील सीमा शुल्क हे 15% घटवण्यात आलेलं आहे.